हॅपी दिवाळी फ्रेंड्स, तर सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्याकडे प्रचंड धन संपत्ती आणि धन्वंतरी देवीने आरोग्य प्रदान करू दे. तर फ्रेंड्स, मी माझा शॉपिंग ब्लॉग टाकलेला आहे, वसुअरस टाकलेला आहे आणि आज धनतेरसला आपण काय काय करणार आहोत तर ते पाहूयात. ॲक्च्युली काय झालं फ्रेंड्स, मी शॉपिंग केली पण मी काही तुम्हाला काय काय केली ते दाखवताच नाही आलं, कारण खूप गडबड होती, खूप गोष्टी म्हणजे सगळं मॅनेज करायचं होतं त्यामुळे. तर मी एक क्विक एक मिनटात तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. पहा फ्रेंड्स, हे मी कर्टन घेतलेत आणि सिरियसली मला हे कर्टन म्हणजे तुम्हाला हे टेक्स्चर बघून कळेल खूप छान मिळाले. पर पीस मला हा 400 मिळाला. हे वरचे जे आहेत ते लटकन मी घेतलेत. हे वाला देखील आपण घेतलेलं आहे आणि हा एक डोरचा कर्टन घेतला आहे. तर मी हे शुभलाभ घेतलंय, ह्यावेळेस थोडंसं नवीन आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी घेतलंय. नंतर मी हे दिवे घेतलेत, ही पट्टी घेतलेली आहे, हे आकाशकंदील घेतलेत, परत रांगोळीचं वगैरे ते सामान आहे फ्रेंड्स. आणि हो, हे वालं घेतलेलं आहे. हे आय थिंक 6 मला लक्षात येईना पण मी लिहून ठेवले. तर हे बघा, हे 6 मला 250 आय थिंक मिळालेत. तर हे वाले मी घेतलेत. हे बघा फ्रेंड्स, हे मी फ्लॉवरचे स्टिक घेतले, थोडंसं युनिक काहीतरी जे मी असे घरामध्ये पडलं, हे असे लावलेत. हा पसारा इग्नोर करा कारण दिवाळी आहे आणि त्यामुळे मी शॉपिंग अशीच ठेवलेली आहे. आणि हे आहे माझ्या हरिप्रसाद. हॅपी दिवाळी हरिप्रसाद सगळ्यांना. घर तर फ्रेंड्स, आपलं 3000 बजेट होतं तर कर्टन माझे 1800 आले आणि त्याच्यानंतर हे सगळं छोटं मोठं सामान म्हणजे बरंच मी दाखवलं नाही. देवाचा कपडा घेतला आहे, देवाचे कपडे घेतलेले आहेत छान छान, लक्ष्मी माता गणपती बाप्पा ह्या सगळ्यांचे. तर खूप सुंदर, ॲक्च्युली खरं सांगायला गेलं ना, पुण्यामध्ये जी व्हरायटी भेटते ती कुठेच नाही मिळत. खूप छान. हा थोडंसं एनर्जी, तुम्ही ORS पिऊन जा कारण बार्गेनिंग करण्यासाठी तुम्हाला फार एनर्जी लागते, देतात ते करून पण त्यासाठी तुमच्यात पण एनर्जी पाहिजे. सो मी थोडी थोडी बार्गेनिंग करून ही सगळी शॉपिंग केलेली आहे. तर चला आज मी काय करते ते मी तुम्हाला दाखवते. लाडू बनवतीये. पहिलं ना फ्रेंड्स, मी बेसन हलकं 5 भाजून घेते आणि मग त्याच्यात तूप टाकते. ॲक्च्युली पूर्ण रेसिपी मी तुम्हाला सांगून बोर नाही करणार, मी जस्ट दाखवेल. तर चला मी सुरुवात करते. हे असं झालं पाहिजे फ्रेंड्स. दुपारचा टाइम झालाय आणि आज मी स्वयंपाकाला काहीच नाही केलं कारण आपण खूप सारं काय काय बनवले. तर आता मी पिझ्झा खाते. आज आपण केले लाडू, बेसनचे चकली केली, शंकरपाळीचं पीठ दळून ठेवलं, सॉरी काय म्हणतात त्याला, ते मळून ठेवलं. आणि आत्ता पहिलं खाऊन घेणार आणि मग पूजेचं सामान आणायला मी जाणार. मी खूप दमली आहे तर मी आता पिझ्झा खाते. टाको रोल ना टाको मागवलाय, बघूया कसा आहे. आपला पिझ्झा मी जिथे बसते ना तिथेही माझे क्यूट बच्चा येऊन बसतो. इशू न मम्मा, आज उपास धरला धनतेरसच्या. आत्ता वाजले 6 आणि एवढा पाऊस यायला लागला इथे. मला पूजा करायची आहे धनतेरसची आणि आता मी सामान कसं घ्यायला जाऊ माहित नाही, पण थांबावा तुम्हाला दाखवते. हे पहा, कसं जाणार मी सामान घ्यायला. पाऊस काय जायचं नाव नाही घेते, 7:30 वाजून गेलेत पण आता आधी त्या अवतारात पटकन जाते. हलकासा थांबलेला आहे आणि मी पटकन माझं पूजेचं साहित्य घेऊन येते कारण टायमिंग निघून चाललाय ना, त्याच्यामुळे मी फास्ट येते. चला, मी अशा दुःखी होऊन बसलाय
मी मार्केट मध्ये आली आता दोन हार इकडे मोठी पाहिजे मोठी नाही काय ना आता घर 20 रुपयाला का बघा फ्रेंड्स पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि आपलं पूजेचं संपूर्ण सामान घेऊन झाले आता आपण घेऊयात गल्ला कारण धनतेरसला ती गुल्लक पण फार इम्पॉर्टंट असतो तर तो घेऊयात नर्सरीमध्ये आलेली आहे धनतेरसला म्हणतात तुम्ही खूप काही काही घ्या पण तुम्ही काही जरी शक्य नसलं तरी तुम्ही एक गुल्लक मात्र नक्की घ्या या घे का मम्माला मम्माला काय झालं हॅप्पी झालाय ना तू चल पूजा करू मी मी घरी आले आणि आता मी आवरते आणि आवरून तुम्हाला भेटते बाय तर फायनली फ्रेंड्स मी रेडी झाले खूप पटकन आणि फटाफट म्हणजे आवरलं मी तर आत्ता मी आज धनतेरसला ना फ्रेंड्स यमदीप दान पण असतं तर आपण तेही करूया तर मी पटापट पूजा मांडती कारण ऑलरेडी पावसाने फार गोंधळ केला होता तर चला आणि आत्ता आपण हे करूया 11 दीपक तुम्हाला पूर्ण घरामध्ये लावायचेत कुठेही म्हणजे किचन हॉल बेडरूम वॉशरूम बाल्कनी जिथे वाटेल तिथे पूर्ण 11 दीपक लावा तुळस आणि खडीसाखर टाकलेली आहे तर धन्वंतरीची देवता म्हणजे ही आयुर्वेदाची देवता असते आणि आज आयुर्वेदालाही फार महत्त्व आहे वैद्यकीय ज्या सेवा आहेत फार महत्त्व आहे तर हे पाणी तुम्ही पूजा करताना नक्की बनवा कारण याला जास्त महत्त्व आहे तर मी आता हे पाणी पिते पिणार यो छान छान आहे मम्मा चौकी घ्यायच्या ना गुमगुमला जायच्या मम्मा मे मम्मा आजचा माझा हा पूर्ण दिवस धनतेरसचा खूप भाग दौडवायला गेलेला आहे तर मला जेवढं ट्राय करता आलं ते मी सगळं शूट केलंय तर प्लीज तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी फ्रेंड्स बाय बाय